नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो इयर मार्किंग म्हणजे काय, व्हॉट इज इयर मार्किंग। बऱ्याच वेळा ऑल इंडिया कोट्यामधून ज्यावेळेस काउन्सिलिंगमध्ये आपण फॉर्म भरतो त्यावेळेस जे कॅटेगरी आहेत, एससी एसटी असेल आणि ओबीसी या आणि ईडब्ल्यूएस अशा विविध कॅटेगरी आहेत किंवा बाकीच्या कॅटेगरीमध्ये समजा आपल्याला घ्यायचं असेल तर तिकडे बाय डिफॉल्ट इयर मार्किंगचं ऑप्शन असत नाही। परंतु स्टेट काउन्सिलिंग मध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस इयर मार्किंग हा एक टॉपिक येतो आणि त्या ठिकाणी मी काय करावं असं बऱ्याच वेळा क्वेश्चन्स समोर येतात आणि त्याचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे। इयर मार्किंग म्हणजे काय की समजा महाराष्ट्र राज्यामध्ये एससी एसटी ओबीसी एनटी 1 2 3 त्याचबरोबर व्हिजे आणि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस हे जे कॅटेगरी वाईज तुमचं रिझर्वेशन असतं त्या रिझर्वेशनमध्ये ज्या मुलांना असं वाटतं की मला जास्त मार्क आहे, हाय स्कोअर आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कमी स्कोअर असा सर्वांसाठी तो एक काउन्सिलिंगच्या फॉर्म फिलिंगमध्ये एक प्रोसेसमध्ये एक क्लॉज आहे की त्या ठिकाणी तुम्ही इयर मार्किंग म्हणजे सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही ओपनला सिलेक्ट करणार आहे किंवा रिझर्वेशनला सिलेक्ट करणार आहे त्याच्यावरती तुम्हाला अगदी तुम्हाला चॉईस पण असू शकतो। तो चॉईस आपण ऑल इंडिया कोटामध्ये असत नाही, म्हणजे इयर मार्किंग हे ओपन कॅन्डिडेटसाठी नसून सर्व रिझर्वेशन असणाऱ्या सर्व महाराष्ट्रातल्या स्टेट काउन्सिलिंगमधल्या प्रक्रियेमध्ये भाग घेताना आपल्याला एक प्रश्न येणार आहे आणि त्यामध्ये फिलिंग करायचं आहे की तुम्हाला स्टेट काउन्सिलिंगमध्ये महाराष्ट्राच्या ओपनमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे का रिझर्वेशनमधून ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये फायदे आणि तोटे काय आहेत या संदर्भात आपण अभ्यास करणार आहे। ऑल इंडिया कोट्यामध्ये तो ऑप्शनच नाही, त्यामुळे बाय डिफॉल्ट तुम्ही जर जास्त मार्क्स असतील तर तुम्ही ओपनमधून जाणार आहे आणि जरी ओपनमधून तुमचं ॲडमिशन झालं असलं तरी तुम्हाला जे कॅटेगरीचे बेनिफिट्स आहेत ते सगळे मिळणार आहेत, त्यामुळे जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामधला इयर मार्किंगचा विषय येतच नाही। आता स्टेट काउन्सिलिंगमध्ये जे सर्व रिझर्वेशन आपले जे आहेत त्या रिझर्वेशनच्या विद्यार्थ्यांसाठी हाय मेरिट असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर आपल्याला असं वाटत असेल की या ठिकाणी काय करायला पाहिजे तर स्टेट काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळेस ज्याचा चांगला स्कोर आहे त्यांना इयर मार्किंगचा एक ऑप्शन येतो, त्यावेळेस त्यांना इयर मार्किंग ओपन असं जर सिलेक्ट केलं तर त्याला ते सीट्स ओपनमधून मिळतं आणि एक सीट जे त्याच्या रिझर्वेशनचं खाली एम्प्टी राहतं म्हणजे रिकामं होतं, म्हणजे कमी स्कोर असणारा विद्यार्थी वरती येऊ शकतो। म्हणजे बघा बऱ्याच वेळा काय होतं की एखादा विद्यार्थी एससी कॅन्डिडेट आणि त्याला 690 मार्क आहेत तर त्याला गॅरंटीड जर समजा KEM मिळत असेल आणि त्याला KEMच घ्यायचं असेल तर त्यांनी ओपन करायला सिलेक्ट करायला हरकत नाही। पण बऱ्याच वेळा असं पण होतं की तुम्ही ओपनमधून सिलेक्ट केला तर ओपनचं हाय मेरिट असतं, त्यामुळे त्या मेरिटमधून जर समजा तुम्ही गेला तर तुम्हाला कॉलेजचे चॉईस पण थोडेसे कमी मिळण्याची शक्यता असते। पहिली गोष्ट तुम्ही ह्याच्यामध्ये सिलेक्ट ओपन किंवा रिझर्वेशन हे दोन्ही जरी सिलेक्ट कोणतंही सिलेक्ट केलं तर तुमच्या सिलेक्शनमध्ये ॲडमिशन सिलेक्शनमध्ये फारसा परिणाम होणार नाही, कदाचित एकदमच हाय स्कोरवाले परिणाम होणार नाही। परंतु तुम्ही रिझर्वेशन सिलेक्ट केलेलं असेल इयर मार्किंगमध्ये तर तुम्हाला रिझर्वेशनमधलं तुमच्या रिझर्वेशनमधलं सीट तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे मी ओबीसीचा विद्यार्थी आणि ओबीसी सिलेक्ट केलं असेल मी तर ओबीसीचं जे मेरिट असेल त्यामधून तुमचा विचार केला जाणार आहे आणि तुम्ही ओपन सिलेक्ट केलं तर ओपनमधून तुमचा ॲडमिशनचा विचार केला जाईल आणि तुमच्या चॉईसनुसार जे कॉलेज पाहिजे ते तुम्हाला मिळेल आणि जे तुमचं ओबीसीचं एक सीट खाली वेकंट होईल आणि कमी मार्क्सवाल्याला ते मिळू शकेल। तेच ओपनसाठी तर इयर मार्किंगचा काही ऑप्शन असतच नाही, इतर सर्व रिझर्वेशनसाठीच हा ऑप्शन असतो। यानंतर पुढचा प्रश्न उपस्थित होतो की जर समजा मी ओपनमधून ॲडमिशन घेतलं तर मला कॅटेगरीचे बेनिफिट मिळणार का किंवा त्याचा काही लॉस होणार आहे का, तर 100% महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारचा लॉस होत नाही। तुमचा 680 मार्क आहेत आणि तुम्ही एखाद्या कॉलेजला जर ओपनमधून एससी कॅन्डिडेटनं किंवा एसटी कॅन्डिडेटनं किंवा ओबीसी ह्या सर्व कॅन्डिडेटनं जर समजा ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला तुमच्या फीजमध्ये असेल किंवा बाकीच्या सर्व सुविधामध्ये तुम्हाला एससीच्या मिळू शकतात, फक्त ॲडमिशन ओपनमधलं होतं आणि एक एससीचा कॅन्डिडेट खाली जो कमी मार्क्सचा कटावर असतो त्याला मिळू शकतं। म्हणजे आपण जर आता आणि काही वेळा बऱ्याच वेळा असं असतं की आपण कॅटेगरी म्हणजे खाली कट ऑफवरती मार्क असतात आणि आपल्या कॅटेगरीचा स्कोरच्या दरम्यान जर बघायला गेलं तर त्याच्यासाठी तुम्ही जरी रिझर्वेशन सिलेक्ट केलं तरी तुम्हाला पहिला रिझर्वेशनमधून विचार केला जातो आणि नंतर ओपनमधून विचार केला जातो। पहिलं रिझर्वेशन म्हणजे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी माझा एक सल्ला असं राहील
की म्हणजे खरं पाहता ते आपल्यासाठी म्हणून बेनिफिशियरी म्हणलं तर आपण रिझर्वेशन हे सिलेक्शन करायला हरकत नाही, परंतु इतरांचा विचार करून जर दुसऱ्यांना जर खालच्या मेरिटवाल्या विद्यार्थ्याला मिळावं असं आशा आपल्याला असेल तर आपण हायस्कोरवाल्या विद्यार्थ्यांनी ओपन असा सिलेक्ट करायला हरकत नाही. रिझर्वेशनच्या सर्व कॅटेगरीमधलं एक EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन नावाचा जो एक कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीसाठी इयर मार्किंग मात्र अवेलेबल नाही. तुम्हाला म्हणजे बाय डिफॉल्टच तुम्ही अगोदर ओपनमधून आणि EWS मधून सिलेक्शन ज्या ठिकाणी कमी मेरिट असेल त्या ठिकाणी मिळू शकते. तुम्ही EWSचं सर्टिफिकेट जोडलं आणि मला समजा मेरिट वरती गेलं खाली गेलं काही संबंध येत नाही, तुम्हाला जो काही फायदाच होणार असेल तर होणार आहे, नाहीतर तोटा तर काही होणारच नाही. त्यामुळं EWSचं आरक्षणासाठी इयर मार्किंग नाही आणि EWSचं सर्टिफिकेट जोडलं आणि नाही जोडलं, म्हणजे जोडलं तर फायदाच काही व्हायचा असेल तरी होईल, नाहीतर एखाद वेळेस नाही फायदा होणार, परंतु तोटा मात्र 100% होणार नाही, लॉस तर होणारच नाही EWSचं लावल्यामुळे. त्यामुळं EWSसाठी इयर मार्किंगचा टॉपिक नाही. आणि दुसरी गोष्ट, इतर रिझर्वेशनच्या कॅटेगरीसाठी स्वतःसाठी तो रिझर्व सिलेक्ट करा नाही तर ओपन सिलेक्ट करा, त्याच्यासाठी काही लॉस किंवा फायदा किंवा तोटा असं काहीच असत नाही. फीजमधलं बेनिफिट किंवा मेरिटमधलं बेनिफिट असं काहीच असत नाही. फक्त रिझर्वेशन सिलेक्ट केलं तर मात्र आपल्याला हायर कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी असते आणि ओपन जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला लोअर कॉलेज मिळण्याची शक्यता असते, परंतु तुम्ही ओपनमध्ये जाता त्यामुळे तुमच्या कॅटेगरीला विद्यार्थ्याला एक सीट राहतं. मला वाटतंय की हे सर्व प्रश्न जे आहेत ते तुम्हाला म्हणजे अगदी परफेक्ट समजलं असेल असं वाटतंय. त्यामुळे इयर मार्किंगच्या वेळेस बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न समोर उपस्थित राहतात की मी इयर मार्किंगच्या ओपनमधून ॲडमिशन घेतलं तर मला फीचे बेनिफिट मिळते, तर 100% मिळतील. आता बघा आपण काय काय पाहिलं ते बघा. EWSसाठी इयर मार्किंगचा ऑप्शन असत नाही, ऑल इंडिया कोट्यासाठी सुद्धा इयर मार्किंगचा ऑप्शन असत नाही. इयर मार्किंगमध्ये आपल्याला एक बाय चॉईस दिलेला आहे की तुम्ही चॉईस फिलिंगच्या मध्ये एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही रिझर्वेशनमधून ॲडमिशन घेऊ इच्छितात पहिल्यांदा का ओपनमधून. जर ओपनमधून ॲडमिशन घेतलं तर तुमच्यासाठी जे तुमच्या कॅटेगरीचं रिझर्वेशन खाली आपला विद्यार्थी एक वेकंट होता आणि त्याला जीवदान मिळू शकतं आणि त्याला ॲडमिशन मिळू शकतं, परंतु कम्पेरेटिव्हली तुम्हाला जो पाहिजे त्यापेक्षा खालचा चॉईस मिळू शकतो. एकदम हायर मेरिट असलेल्या आपल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपनचा चॉईस घेतला तर ते ओपनमधलं सीट एक वेकंट होतं आणि ओपनचं मेरिट वर जाऊ शकतं एखाद वेळेस आणि तुमच्या कॅटेगरीतल्या खालच्या मुलाला ती मदत होऊ शकते. मध्यम मार्क्स असणाऱ्या माणसाला जर तुम्ही ओपनचा चॉईस घेतला तर मात्र त्याचा काही बेनिफिट होईल किंवा नाही असं मला वाटत नाही. काठावरती माणसं जे असतील त्यांनी मात्र रिझर्वेशन हाच इयर मार्किंग करावं, म्हणजे त्यांना बेनिफिट होईल की त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही रिझर्वेशनसाठी रिझर्वेशन असं कॅटेगरीशन जर तुम्ही इयर मार्किंग केलं तर तुमचा जास्त बेनिफिशियरी राहील आणि ओपन असं लिहिलं तर थोडंसं कमी बेनिफिशियरी राहील, म्हणजे थोडंसं कॉलेज हलक्या प्रतीचे मिळू शकतात. किंवा कदाचित काठावरती आपला असेल आणि आपण ओपनमधला विचार केला गेला तर पहिल्यांदा ओपनमधून विचार केला जातो आणि ओपनमधून नाही मिळाला तर नंतर रिझर्वेशनमधून केला जातो. त्यामुळे ओपनमधून केलेल्याचा लॉस तर काही होतच नाही आणि रिझर्वेशनमधून केल्याचा सुद्धा काही लॉस होत नाही, परंतु ओपनमधून केल्यामुळे कॉलेज आपल्याला मिळताना थोडंसं खालच्या दर्जाचं कॉलेज मिळू शकतं. मला वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं आलेली आहेत. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, इयर मार्किंगमध्ये तुम्ही काहीही लिहा तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट्स हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 100% मिळणार आहेत. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या इयर मार्किंगमधलं कम्प्लीट झालंय असं मला वाटतंय. आपल्या शंका निरसन झाली असं मला वाटतंय. कदाचित काही अडचण आली तर मला तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता, आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्ही येऊ शकता. आणि कदाचित ह्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही 100% आमच्या पहिल्या 10,000 मधले सबस्क्रायबर असणार आहेत. आता लवकरच आज संध्याकाळपर्यंत बहुतेक 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा आम्ही पूर्ण करू आणि ह्या टप्प्यावरती आम्ही एक सेलिब्रेशन करणार आहोत. त्यामध्ये तुम्ही सगळेजण सहभागी व्हाल, हसत खेळत आणि आपल्या जीवनातील मार्ग जो मेडिकल प्रोफेशनमधला जो एंट्री आहे आणि ह्या जो एंट्रीमध्ये आम्ही सर्व टप्प्यावरती तुम्हाला मदत करत आहे आणि हसत खेळत तुम्हाला चांगल्या छान पद्धतीनं तुमच्या क्वेरीज कम्प्लीट करून आपण एका MBBSचा किंवा आपल्याला पाहिजे त्या अप्रोप्रिएट मेडिकल कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही सहकार्य करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.